शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पूजनाचा उत्सव। नवरात्रीच्या पावन पर्वावर संपूर्ण आदिशक्तीच्या उपासनेत भाविक भक्त तल्लीन झाले आहेत। अशातच आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राधानगर येथील राधानगर दुर्गोत्सव मंडळाला भेट दिली। देवदेवतांचे उत्सव साजरे करताना या दैवी शक्तीचे आशीष लाभण्याबरोबरच आपल्या अंगी सत्वगुणांचा संचार व्हावा ही प्रामाणिक इच्छा बाळगीत भाविक भक्तांच्या वतीने यावेळी मानव दुर्गेची उपासना करण्यात आली। यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी देवी मातेचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतले। सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी व सर्वांना सुख समृद्धी आणि दीर्घकालीन आरोग्य लाभण्यासाठी सुलभाताईंनी आई भगवतीची मनोभावे प्रार्थना केली। नवरात्रोत्सव 2022 निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत भाविक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आई भगवतीची सर्वांना कृपादृष्टी लाभो असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी यावेळी केले। असं सुंदर डेकोरेशन आणि राधानगरच्या गल्लीत आल्यानंतर जे बघायला मिळतं की राधानगर मध्ये काहीतरी चांगलं आहे आणि बघण्यासाठी सगळे येतात, म्हणून सगळ्या युवक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करते आणि यावेळी राधानगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं आमदार सौ सुलभाताई खोडके व यश खोडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी राधानगर दुर्गोत्सव मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते।